तुम्ही पाहू शकता की हा किती भुसभुशीत झालाय, सहजरित्या असा दोन तुकडे झाले आहेत आणि तोंडातही पटकन विरघळणारा पाकातला लाडू असा तुटत नाही, हा तुपातला लाडू. नको दूध, नको मावा, नको साखरेच्या पाकाची कटकट. नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये घेऊन आले आहे आज खास तुमच्यासाठी रव्याचे लाडू. हे रव्याचे लाडू तुम्ही साखरेच्या पाकात करता, पण मी आज तुम्हाला तुपात खास करून दाखवणार आहे. हा जर तुम्ही रवा घेत असाल तर एकदम झिरो साईजचा बारीक रवा घ्या, आणि तो जर तुम्हाला बारीक नाहीच मिळाला तर तुम्ही तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता, पण त्याचं पीठ नाही करायचं. रवा भाजण्याकरता आपण गॅस ऑन करतोय आणि त्याच्यावर मी एक पॅन ठेवलाय. पॅन तापेपर्यंतच मी गॅस थोडा मोठा ठेवलाय, नंतर आपण आच मंद करायची आहे. मी रवा घालते याच्यामध्ये, थोडा थोडा करून मी रवा भाजणार आहे. मी प्रथम तूप नाही टाकलंय, रवाच टाकलाय. रवा आपल्याला मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे, पण ह्याचा रंग चेंज झाला नाही पाहिजे, असा फुलवून भाजायचा आहे. हा रवा एकदा घातला की सतत ढवळायचा आहे आपल्याला. हा पांढराच राहिला पाहिजे, फक्त आपल्याला फुलवून भाजायचा आहे. जवळजवळ 8 मिनिटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे चांगला मंद आचेवर. अर्धा किलो रव्यामध्ये आपले 30 लाडू होतात, जर जरा छोट्या साईजचे केले तर 35 होतील. आता या रव्यामध्ये मी तूप टाकते, जसं लागेल तसं मी तूप टाकणार आहे. तुपात थोडं मी परतवून घेते, याचा रंग थोडासा चेंज झालाय, जास्त नाही, आपल्याला लाल नाही करायचा आहे. पण रवाही चांगला भाजला पाहिजे फुलवून, नाहीतर आपले लाडू आपल्याला भाजू शकतात, रवा पोटात खळखळतो. तूप टाकल्यावर याचा एक छान असा सुगंध आलाय. आता हा रवा मी एका पसरट पराठीमध्ये काढते आहे, जरा थंड व्हायला पाहिजे तो. अर्धा किलोला मी 400 ग्राम साखर घेतली आहे, थोडीशी कमी, अर्धा किलोला 100 ग्राम कमी. ती ही गरम असतेवेळीच याच्यात मिक्स करायची. आपण साखर छान मिक्स झाली आहे, याच्यामध्ये मी आता काजू आणि बदामाची भरड घालते आहे. तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. वेलची पूड आणि चारोळी ही थोडीशी मी तव्यावर वाफून भाजून घेतलेली आहे. तुम्ही आवडीनुसार मनुकाही घालू शकता. वेलची आणि मी याच्यामध्ये वाटली होती साखरेमध्ये. हे लाडू असे झटपट होतात. आता याला पाक करत बसायला नको, किंवा ह्या लाडूमध्ये दूध किंवा मावा क्रीम घालायला नको. आता लाडू बांधण्याकरता मी थोडं तूप तापवून घेते, आपल्याला जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे. आता मी ह्यामध्ये थोडं थोडं तूप ओतते आणि आपण लाडू बांधायला सुरुवात करूया. जास्त तूप ओतायचं नाही आहे. मिश्रण थोडं गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच आधी ढवळून घेऊया आणि हाताला सोसेल तशाप्रमाणे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. हे थोडं मिश्रण असं असं घेऊन असं फेसायचं असतं, जेणेकरून आपली साखर आणि हे एकजीव होईल एकत्र. हाताला चटके लागत आहेत, गरम आहे. गरम असतेवेळीच आपल्याला हे असं फेसून घ्यायचं आहे हातावर. आणि आपल्याला येतोय काय पायाचं, मग आपण आणि तूप घालायचं. जसं लागेल तसं मी तूप घेणार असं सांगितलं होतं, ते मी आता थोडंसं तूप घेते पुन्हा. जास्त तूप एकदम ओतू नये, नाहीतर लाडूचं मिश्रण पातळ होईल. जसं तूप सुकत जाईल तसे लाडू आपले घट्ट होतातच. हे आता हाताला सोसेल इतकं झालेलं आहे. आता आपण याचे पटापट असे लाडू वळवून घेऊया. थोडासा 2 अंगठ्याने आणि बोठाने या मधल्या दाब द्यायचा आहे, कारण रवा फसफशीत असतो. तुम्हाला अगदीच नाही जमलं तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटूनही घेऊ शकता, पण कधी पण मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर रवा जरासा भाजून घ्या आणि वाटा. एकदम त्याचं पीठ नाही करायचं. हा बघा, पटकन असा लाडू तयार झाला. हे लाडू पटापट होतात, फक्त याला आपण रवा भाजून घ्यायचा असं तेवढाच वेळ लागतो, 8 मिनिटं नाही तर हे लाडू पटापट होतात. लाडू असा 2 हातांमध्ये झेलला पाहिजे आणि त्याला असा दाबही द्यायला पाहिजे, तर लाडू आपला घट्ट होतो. त्याच्यानंतर असा हा गोलगोल गोलगोल असा फिरवायचा हातामध्ये, त्या जेणेकरून त्याच्याला चांगली अशी भुरभुरी, आणि रव्याच्या लाडूला भुरभुरी येतेच. हे असं प्रत्येक वेळेला आपल्या हाताला चिटकलेलं असतं.
प्रत्येक वेळेला आपल्या हाताला लाडू करून लाडूचं जे मिश्रण चिटकलेलं असतं त्यामुळे आपण एक चमचा घ्यायचा, किंवा परातीला जर तुमच्या तार असेल त्यांनी सुद्धा हात असे साफ केले तरी चालतात. मी चमच्याने घेते कारण माझी परात होल्ड केलेली आहे. हे असं काढल्याने आपले लाडू पटकन असे वळवले जातात. आपण ते चिटकल्यामुळे आपले हात जाड झालेले असतात त्यामुळे तो लाडू पटकन वळवला जात नाही, कारण प्रत्येक वेळेला हे लाडूचं आपल्या हाताला लागतच राहतं. ते असल्याने थोडासा त्रास होतो लाडू वळवायला, नाही काढलं तरी चालेल. असे भुसभुसीत तोंडात उरगळणारे रव्याचे लाडू तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करा. आणि हो, ह्या आधी मी फराळ टाकलेला आहे, चकलीची भाजणी, भाजणीची चकली, बेसनची करंजी, बेसनचे लाडू, शंकरपाळ्या, हे सगळे फराळ तुम्ही नक्की पहा. आणि परब किचन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.